बात आहे सारंग, आजचा हा एपिसोड किती बहारदार रंगतदार होणार याची झलक तू आम्हाला दिलेली आहेस रसिक हो. M2G2 मध्ये मी मधुराणी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आम्ही या रंगमंचावरनं नेहमीच नवीन गुणी कलाकारांना तुमच्या समोर आणत असतो, जेणेकरून तुमच्यासारख्या दर्दी रसिकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत हे कलाकार त्यांची कला पोचायला हवी. म्हणूनच आज असाच एक गुणी कलाकार संवादिनी वादक सारंग कुलकर्णी आपल्या इथे आलेला आहे. तुम्ही कधी अनुभव घेतलाय का की एखाद्या कलाकाराच्या स्पर्शाने ते वाद्यच बोलायला लागतं? आता हा खरोखर असाच अनुभव तो आम्हाला सारंग दिलास असं म्हणायला हरकत नाही आहे. तू मला सांग, खरं तर तुझ्या नावातच सारंग एका रागाचं नाव आहे, तिथेच तुझं संगीताचं नातं. खरंच आहे, क्या बात आहे, तिथेच खरं तर संगीत जन्मतःच तुझ्या बरोबर आलेलं आहे. पण खरी ओळख तुझी संवादिनीशी कधी झाली? माझ्या घरी माझे वडील आणि गुरु पंडित सुधांशु कुलकर्णी हे भारतातले किंवा जगातले सर्वात पहिले हार्मोनियममध्ये डॉक्टरेट करणारे आपण म्हणू शकू. कारण हार्मोनियम विषयावर डॉक्टरेट करणारे ते पहिले आहेत आणि अजूनपर्यंत कोणी केलेले नाही सोलो हार्मोनियम वादनावर. आणि माझी आई ही गायिका आहे, ही संगीत विशारद आणि MA सुद्धा आहे. तर ह्यांच्याकडनं मला बाळकडू आधीच मिळालं होतं आणि वयाचा 1.5 वर्षापासून मी हार्मोनियमकडे जात होतो. माझी ओढ होती, मी उभारून हार्मोनियम वादत होतो एवढा मी लहान होतो अशी आई सांगते. अरे बापरे. पण आपण शास्त्रशुद्धपणे मी 4th वर्षापासून शिकायला सुरुवात केली हार्मोनियम. चौथ्या म्हणजे शाळेत जायच्या आधीपासून हार्मोनियम सुरू केली शिकायला. ओके, कोणाकडे? वडिलांच्याकडेच. अच्छा. आणि नंतर गेले 10 वर्ष मी माझे दादा गुरुजी पंडित रामभाऊ विजापुरे जे 6 महिन्यापूर्वी निवर्तले तर त्यांच्याकडे मी शिकलो आहे. अरे वा. तुझ्याकडनं अजून काहीतरी ऐकायचं? कारण मगाची अक्षरशः झलकच होती असं म्हणायला हरकत नाही. काय ऐकवते? एक नाट्यगीत ऐकवेन. अरे वा, नक्की. Thank you.
बात है सारंग, असं वाटत होतं की शब्द येतात त्या पेटीतून, ती पेटी गातीये असं इतकं सुंदर वाजवतोस तू, तुझ्या मनात ते गाणं तू गात असतोस तेही आम्हाला तुझ्या हावभावातनं बॉडी लँग्वेजवरनं जाणवतं. फारच एक अप्रतिम अनुभव होता तुझं वाजवणं म्हणजे सिरियसली. आणि एक मला विचारावं असं वाटतं की बऱ्याच जणांना मी पेटी वाजवताना पाहिलं आहे, पण ते कंटिन्युअसली भाता हलवत असतात, पण तू बऱ्याच वेळ सोडून वाजवू शकतोस, तर ही पेटी काही वेगळी आहे का तुमचं काही टेक्निक आहे? हो, पेटी वेगळी आहे आणि टेक्निक पण आहे. तर ही जी पेटी आहे स्वतः तयार केलेली आहे, म्हणजे मी हार्मोनियम तयार करतो, ट्युनिंग करतो आणि रिपेअरही करतो. तर ही जी हार्मोनियम आहे वाद्य, हे आपल्या श्वसन संस्था माणसाची आहे, त्याच्याशी अगदी जवळ एक साधतंय. म्हणजे कसं, थोडक्यात हा जो बाहेरचा आहे हा भाता आपण ह्याला नाक म्हणू शकतो, ही दोन ह्याला जे आम्ही हॉल म्हणतो त्याला नागपुड्या म्हणू शकतो. तर ह्याचं ना ऍक्च्युली हवा आत येते आणि आते जे मी मुद्दाम ओपन ठेवलं इकडं, तर ह्याला आपण हार्मोनची फुफ्फुसं म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये हवा स्टोअर केली जाते, तर सगळा जो गाभा आहे तो ह्याच्यामध्ये आहे. कितपत हवा इथे वाहून घेऊ शकते तेवढी हवा किंवा आपण दमसास वाढवायला योगासन किंवा प्राणायाम करतो, तसं आम्ही हार्मोन साठी आतली जी फुफ्फुसं ती डबल केलेली आहे त्याचा साईज. म्हणजे अगदी तो आम्ही फिजिक्स मध्ये तो माप काढून वगैरे केलेला आहे, तर त्याच्या ओघाने ते आमचं क्षमता किंवा आपण कंटिन्युटी वाढवलेली आहे, त्यामुळे एक स्वर एवढा वेळ होल्ड होऊ शकतो. जवळजवळ 20 ते 22 सेकंद आमच्या हार्मोनियम मध्ये हवा राहते. क्या बात आहे, वंडरफुल वंडरफुल. सारंग, एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न मला तुला विचारायचा आहे की जसं गाण्यामध्ये घराणी असतात आणि प्रत्येकजण ते घराणं फॉलो करत असतो त्याच्या परीने, तसं वादनामध्ये किंवा संवादिनी वादनामध्ये तशी काही घराणी आहेत का, किंवा काही शैली आहेत का, अशा काही डेव्हलप झाल्या आहेत का शैली? थोडक्यात सांगायचं म्हणजे घराणे नाही आहेत, कारण आपलं वाद्य जे आहे ते एक 100-125 वर्ष जुनं वाद्य आहे, आणि गायन कला ही जवळजवळ 1000 वर्ष जुनी असल्यामुळे वेगवेगळ्या गावातल्या लोकांच्या मुळे तिला घराणी आलेली आहे. बरोबर. आता मी जी वादनशैली फॉलो करतो ती म्हणजे किराणा घरा जवळची आहे, कारण माझं गाव जे बेळगाव आहे ते धारवाड आणि गदगच्या जवळचं आहे, जे आपण इथं म्हणतो की गंगूबाई हानकर आणि भीमसेन जोशींचा गाव आपण म्हणू शकतो. तर त्यांचा माझ्या वादनावर फार परिणाम असल्यामुळे मी ख्याल गायन जास्त हार्मोनियम करतो. बर. तर आम्ही ती शैली फॉलो करतो आणि ती शैली पंडित रामभाऊ विजापुरे जे माझे दादा गुरुजी आहेत त्यांनी आम्हाला शिकवली, किंवा त्यांनी ती सुरू केल्यामुळे आम्ही त्याला आता विजापुरे घराणं असं नाव त्याला दिलेलं आहे. मग तिसरी पिढी म्हणजे मी, आता माझी पहिली पिढी पंडित रामभाऊ विजापुरे, दुसरी म्हणजे माझे गुरु पंडित डॉक्टर सुधांशु कुलकर्णी, आणि तिसरे पिढी म्हणजे माझी. म्हणजे तिसरी परंपरा अशी एकच आमची परंपरा आहे की 3 पिढ्या एकाच हार्मोनियममध्ये आलेल्या आहेत. म्हणजे आता घराणं होऊ पाहताय असं म्हणायला हरकत नाहीये. मला तुझी शैली ऐकायला आवडेल, ख्याल गायकी संवादिनीवर ऐकायला नक्कीच आवडेल. मी राग यमन मध्ये एक बंदी शादी करताय. बरं. विलंबित एकताला मध्ये जरूर. Thank you.
बात है सारंग, अप्रतिम, फारच विलक्षण अनुभव होता. खरंच ख्याल गायकी संवादिनीवर ऐकायलाच मिळत नाही. मला वाटतं वाजवलीच कमी जात असावी, कारण त्याच्यामध्ये तुम्ही फार काही गिमिक्स करू शकत नाही. त्याला चिंतनच लागतं आणि रियाज बैठकच लागते या गोष्टीला. फारच अप्रतिम. आणि तू कोणाचं वादन ऐकतोस, म्हणजे संवादिनी शिवाय सुद्धा तू कोणाला इतर कुठल्या वादकांना फॉलो करतोस का, इतर वाद्यांच्या कुठल्या? माझं वादन जे आहे ह्याच्यामध्ये थोड्या लयकारीचा भाग पण जो आपण बघितला असेल, दोन आवर्त मी लयकारी वाजवली, तर ती लयकारी मी पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि आपले जे शिवजी शिवकुमार शर्मा संतूर ह्या दोन लोकांना मी फॉलो करतो. त्याशिवाय मी बरंच गाणं ऐकतो, वेगवेगळ्या घराण्याची गाणी. आता ख्याल ऐकतो तर मी किराणा घराण्याचं ऐकतो, लयकारी जे ऐकतो ती मी जयपूर घराण्याची ऐकतो. दोन मात्रामध्ये दिडी लय की आडी लय जी असते, हा प्रकार जो जयपूर घराण्याचा जास्त बघायला मिळतो, तर त्यावेळेला मी त्यांना फॉलो करतो. आणि सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे माझं एक वादन आहे. अरे वा, आतापर्यंत तू सोलोच्या अनेक मैफिली केल्या असतील, तर त्यावेळेला तू तिथे काय वाजवतोस? म्हणजे रागदारी किंवा ख्याल असं लोकांना ऐकायला आवडतं का, कसा रिस्पॉन्स असतो? लोकांचा अजून एक कान तयार व्हायला पाहिजे असं मला वाटतंय, पण माझं वादन ऐकायला बसण्याचं लोक 2-3 तास जागेवर हलत नाहीत. मी पाऊण तास जवळजवळ एखादा राग डेव्हलप करू शकतो. म्हणजे बडा ख्याल, त्यानंतर मग वृद्ध बंदिश, मध्यलय बंदिश, मग झाला जो प्रकार असतो आपण बाकी इंस्ट्रुमेंट बघतो, तर त्या झाल्याचा सुद्धा माझ्या पुढच्या वादनात तुम्हाला कळून येईल की झाला म्हणजे काय प्रकार, हार्मोनियम कसा वाजतोय. आणि त्यात मी बऱ्यापैकी गिमिक्स किंवा आपण ह्या गोष्टी आम्ही करू शकतो, बाकीच्या इंस्ट्रुमेंटचा आभास निर्माण करू शकतो मी. ऐकू ना मग, नक्कीच ऐकू. मी देश रागामधली बंदिश ऐकते. Thank you.
सारंग अविस्मरणीय असा अनुभव तो आता आम्हाला सगळ्यांना दिलेला आहेस. असं वाटत होतं की तू वाजवत राहावंस आणि आम्ही ऐकत राहावं. इतका तयारीने तू वाजवतोयस, इतकं तुझं चिंतन आहे त्याच्या मागे. आणि तू हे असं म्हणतोस की ही माझी हॉबी आहे आणि तू फायनान्स कन्सल्टंट म्हणून कामही करतोयस, पण तुला असं कधी वाटलं नाही का की बेळगावात राहतोय आपण, तिथनं आपल्याला सगळ्यांपर्यंत कला पोहोचवता येईल का, पुणे मुंबईसारख्या शहरांकडे वळावं का, असं तुला कधीच नाही वाटलं का? असं कधी वाटलं नाही, कारण मला बेळगावसारख्या ठिकाणी जो वेळ मिळतो चिंतन करायला तो कदाचित मला दुसऱ्या ठिकाणी मिळाला नसेल. आता मला इथलं जीवन माहीत नाही, पण एवढंच माहिती की दगदग फार होते आणि ट्रॅव्हलिंगमध्ये लोकांचा फार वेळ जातो. खरं खरं. आणि माझा बिझनेस जो आहे तो सगळा, माझा स्कोप जो बिझनेस सगळा माझ्या जवळपासच्या एरियामध्ये असल्यामुळे तो माझा पूर्ण वेळ वाचतो आणि मी ह्या तो डिव्होट करू शकतो. खरं. त्यामुळे मी इतपत जाऊ शकलो, नाहीतर मला पण कदाचित शक्य नव्हतं असं वाटतंय मला. नाहीतर आणि कोणीतरी विचार माझ्या आधी केला असता. नाही नाही, ही मला असं वाटतं की तुझी मेहनत आणि दैवी देणगी असं दोन्ही आई बाबांची जी आहे आशीर्वाद आहे, आशीर्वाद आहेत आणि त्यांच्यातून मला ते आलेलं आहे. खरंय खरंय. सारंग, मला अजून एक तुला प्रश्न विचारावा असं वाटतो की संवादिनी तू आता सोलो वाजवतोस, तुमचं एक घराणं फॉर्म झालंय विजापूर घराणं असं तू म्हणतोयस, त्याचा विस्तार करण्यासाठी किंवा आजकालची जी अगदी लहान जी पिढी आहेत, लहान मुलं आहेत, ती संवादिनीकडे वळावीत यासाठी तू काही विशेष कार्य करतोयस का? कार्य म्हणजे माझी अशी एक इच्छा आहे की हा वाद्याकडे लोकांनी साथी संगतीचं वाद्य न बघता सोलोचं वाद्य म्हणून सुद्धा बघावं. आज बरेच बुजुर्ग ह्याच्यासाठी प्रयत्न करतात, म्हणजे आपण नाव घेतलं तर पंडित अंबाबाई जापरे जे होऊन गेले, पंडित आप्पा जोळावकर, पंडित मनोहरजी मोठे, बोरकर गुरुजी, असे बरेच लोक आहेत जे हार्मोनियम साथीचं वाद्याबरोबरच आज साथीदार म्हणून तो फार त्यांनी नाव केलेलं आहे, प्लस ते सोलो म्हणून सुद्धा आज प्रसिद्ध आहे. तर त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना फॉलो करून सोलोचा वेगळा वेगळा विचार करावा आणि नवीन नवीन शैल्या पुढे आणाव्यात. त्याचबरोबर मला नुसतं हार्मोनियम असं नाही की अनेक सूचना अशी, किंवा मला वाटते की प्रत्येक कुठल्या तरी चॅनलनी हार्मोनियम किंवा कुठल्याही वाद्याचे रिलेटेड शो सुरू करावे. आपण गाण्याचं बघतो की प्रत्येक चॅनलवर उपलब्ध आहेत, अगदी 5 वर्षाच्या मुलापासून 50 वर्षाच्या मुलांपासून एक्सपोजर मिळतंय, तसं हार्मोनियम किंवा कुठल्याच वाद्याला अजून पण मिळालं नाही. तर ते मिळालं तर खूप लोकांमध्ये जनजागृती होईल आणि मग ते लोक इन्स्ट्रुमेंट करते वळतील. माझ्या क्लासमध्ये, म्हणजे आमचा गेले 25 वर्ष क्लास सुरू आहे, अकॅडमी ऑफ म्युझिक या नावाने संस्था आम्ही चालू करतो, त्या संस्थेमध्ये जवळजवळ 250 विद्यार्थी माझ्याकडे शिकतायत. अरे वा. संवादिनी संवादिनी शिकायला 50 विद्यार्थी आहेत. आमच्याकडे गुरुकुल पद्धतीने शिक्षण दिलं जातं, म्हणजे आमच्याकडे ह्याची पण सोय केली जाते आणि माझे गुरुजी आणि मी, म्हणजे वडील आणि मी दोघं मिळून विद्यार्थ्यांना शिक्षण देतो शिकवण्याचं. आणि मी आलेल्या प्रत्येक मुलाला सांगतो की तुम्ही फॉलो कुठलंही गाणं ऐकून करू शकताय, पण तुम्ही सोलो कडे व्हायचा प्रयत्न करा. तुम्ही एकदा सोलो तुम्हाला हार्मोनियम काय कळले की तुम्ही काही करू शकताय. म्हणजे ट्रायबल म्युझिक किंवा जंगली वाद्यापासून तुम्ही कुठलंही याच्यावर वाजू शकताय, कारण हे वाद्य इतकं सोपं आहे की पहिल्या स्टेजला तुम्ही नुसतं बोट टाकलं तरी ह्याचा आवाज येतो. म्हणजे मुलांना ओढ क्रिएट करण्यासाठी जे आपण गिटार म्हणू किंवा संतूर म्हणू सतार म्हणू हे धरायला 6 महिने लागतात, पण हार्मोनियम कोणी अशा बोट ठेवलं की आवाज येतो, ह्याकडे मुलं वळू शकतात. मग पुढे त्याने डेव्हलप करावे आर्ट. तुझ्या बोलण्यात संवादिनी बद्दल असलेलं, संगीता बद्दल असलेलं प्रेम आणि तळमळ आम्हाला समजून येते आणि असंच तू मोठा हो, अजून नाव कमव आणि संवादिनीचा प्रसार कर आणि अनेक शिष्य घडव अशा मी मनापासून तुला शुभेच्छा देते. आणि आता एपिसोडच्या शेवटी काय करतोस? मी एक भैरवी भजन, म्हणजे भजन आणि ते नाट्यगीत आहे कव्हेल्याच्या चांदण्याला. हो अरे वा, जरूर. Thank you.